निलंबनने मला वाटतं डिस्क्वालिफाय केलेलं आहे. आपण पाहिलं असेल पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि देशात अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया जशी आलेली आहे तसंच सामान्य नागरिकांचं देखील प्रतिक्रिया येत आहे. सगळ्यांनाच धक्कादायक आहे की अशा एखाद्या केसच्या ह्याच्यानंतर तातडीने एवढं डिस्क्वालिफाय करणं हे गरजेचं होतं का? म्हणजे त्यांनी अपील केलं असेल त्या अपीलसाठी थांबणं गरजेचं नव्हतं का? आणि मुळात हे आम्ही जे सतत सांगत आलेलो आहे की लोकशाही धोक्यात आहे, आजचं पाऊल हेच दाखवत आहे की लोकशाही संपत चाललेली आहे. जे राहुलजी बोलत असतील किंवा आम्ही सर्व बोलत आलेलो आहोत, मग आपण देखील पत्रकार म्हणून विषय जे घेत आहात की लोकशाही आपल्या देशात धोक्यात आहे ते प्रूव्ह करणारं आजचं हे पाऊल आहे. ज्यांच्या मनात भीती असते आणि ज्यांना आवाज ऐकण्याची सवय नसते अशीच लोक हे अशी पावलं उचलू शकतात आणि तेच आज पाऊल पडलेलं आहे. भाजपचे तुम्ही देखील झाला होता आणि हा सगळा प्रतिसाद पाहता केवळ राजकीय सुडापुटी केलेली कारवाई वाटली. ही कारवाई मी नुसतं राहुल गांधी एवढ्याबद्दल सीमित ठेवणार नाही किंवा एका खासदाराबद्दल सीमित ठेवणार नाही. ही कारवाई एवढंच दाखवते की आपल्या देशातली लोकशाही संपत चाललेली आहे आणि कुठेही आपल्या देशात जे सत्य बोलतात त्यांना स्कोप राहिलेलं नाही. आज हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सत्यासाठी लढताना माफी कोणाची मागायची आणि कशासाठी मागायची हा एक विषय राहतोच. आणि दुसरं म्हणजे जर माफी मागितली नाही तर डिस्क्वालिफिकेशन पर्यंत पोहोचायचं का? लोकशाहीचा खून एवढा करण्याचं आज जो काही आपण बघतोय जे एक मोठं षड्यंत्र रचलेलं आहे ते सिद्ध होत आहे. आम्ही जे सतत बोलत आलो ते आणि म्हणून मी हे सतत सांगेन की हा विषय आणि आम्ही जे आज रस्त्यावर आलो ते नुसतं राहुलजींसाठी नाही, आज नुसतं एका खासदारांसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.